हॅलो, गुड मॉर्निंग म्हणायचे ऐवजी मी गुड नाईट म्हणते, कारण की रात्री हा मी व्हिडिओ शूट करते. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आज उलटा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात. नेहमी मी गुड मॉर्निंग करून व्हिडिओ सुरू करते, पण आज गुड नाईट म्हणणार आहे कारण की 11 वाजलेले आहेत. आणि आज सकाळी आम्ही घाटकोपरला गेलो होतो माझ्या सासरी, पण व्हिडिओ करायचं एवढं काही नक्की नव्हतं, म्हणजे नक्की नव्हतं माझा व्हिडिओ मी शूट करेन म्हणून, पण अचानक ठरलं. आणि मग मी माझ्या सासरचा छोटासा व्हिडिओ माझ्या सासरच्या घराचा घेतला आणि थोडासा शूट केलेला आहे, कारण की मी एवढी कम्फर्टेबल नसते, ती लोकं पण कधी येत नाहीत व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे मग मला पण अनकम्फर्टेबल फील होतं, त्याच्यामुळे मला एवढं नक्की नव्हतं करायचं. तर नंतर मग मी घेतला थोडासा व्हिडिओ. आणि माझी जिनानंद आहे, त्यांनी चिकनचा बेत केला होता त्यांच्या स्पेशली भावासाठी आणि भाच्यासाठी. तर प्रथम आणि प्रथमच्या पप्पांनी चिकन खाल्लेलं, चिकन खायसाठी खास बोलवलं होतं त्यांना, कारण की मार्गशीर्ष होता त्यामुळे खाणंही झालं नव्हतं महिनाभर, आणि मी तर अजून एक गुरुवार आहे म्हणून मग मी बनवलं पण नव्हतं. तर त्यांच्यासाठी खास चिकनचा बेत होता, मी तर खाणार नव्हती, मग माझ्यासाठी वेगळी त्यांनी घेवड्याची भाजी भाकरी वगैरे बनवल्या होत्या. आणि छानसं आम्ही मग तिकडे दुपारी गेलो, जेवलो, टाईम स्पेंड केला. आणि मग तिथून पुढे कुठे गेलो, तिथून पुढे काय काय केलं, ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसणार आहे. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. अंधार किती येतोय, मी लावली लाईट याची, राहू दे. नको, असू दे असू दे, झालं. जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या बसलो, आणि मग संध्याकाळी गेलो तिथे आर सी टी मॉल फिरायला. आर सी टी मॉल कोणाला माहीत नसेल तर घाटकोपर वेस्ट साईडला हा खूप मोठा, मुंबईमधला खूप मोठा मॉल आहे आर सी टी मॉल, जिथे तुम्हाला फिरण्यासाठी एक अख्खा दिवससुद्धा कमी पडेल, इतका मोठा मॉल आहे. 500 जास्त दुकानं आहेत तिथे आणि प्रत्येक ब्रँडचे इथे शॉप आहे. तर जर कोणी या साईडचं असेल ना, तर या मॉलला अजूनही भेट दिली नसेल ना, तर एकदा नक्की या. खूप सुंदर मॉल आहे हा आर सी टी मॉल. आम्ही सुद्धा पूर्ण फिरू शकलो नाही, कारण की आम्ही आलो होतो काहीतरी 6 वाजता आणि पुन्हा लवकर घरी जायचं होतं, त्यामुळे आम्ही सुद्धा पूर्ण फिरू शकलो नाही. म्हणून मग मी इथे तुम्हाला पूर्ण टूर या मॉलची दिलेलीच नाही आहे, अगदी थोडं थोडंसं फिरलो आहे, तर मी इथे तेवढंच दाखवलेलं आहे तुम्हाला. जास्त काही डीप असं फिरलो नाही, कारण की जर डीप फिरायला गेलो ना, तर तुम्हाला म्हटलं मी एक अख्खा दिवससुद्धा कमी पडेल, इतका मोठा आणि सुंदर मॉल आहे हा आर सी टी मॉल. आणि म्हणजे माझ्या सासरची मंडळी जी आहे, ते आम्ही पहिल्यापासून खूप वर्ष झालं घाटकोपरलाच राहतात सगळेजण, आम्ही फक्त आता वेगळे राहायला गेलेलो आहोत, त्यामुळे बाकीचे तिकडेच आहे. तर तिथून आम्हाला हार्डली 10 मिनिटावर हा मॉल आहे. तर मी जेव्हा पहिली इथे होती घाटकोपरमध्ये राहायला, तेव्हा आम्ही बऱ्यापैकी यायचो इथे फिरायला, पण आता मी खूप वर्षांनी आलेली आहे या मॉलमध्ये आणि प्रथमला पण पाहायचा होता म्हणून मग आम्ही इथे आलो होतो. तर कधीतरी मी पुन्हा येईन आणि तुम्हाला डीपली हा सगळा मॉल नक्कीच दाखवेन. आता मी थोडंसं घेतलेलं आहे शूट, तर तेवढं तुम्ही पहा. आणि जर कोणी घाटकोपर किंवा या साईडचं असेल, नसेल, जर तुम्हाला येण्याची इच्छा असेल, तर तो घाटकोपर स्टेशनला येऊन तुम्ही वेस्ट साईडला उतरून रिक्षा करून डायरेक्ट तुम्ही ह्या आर सी टी मॉलला व्हिजिट करू शकता. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं हे एक क्रॉकरी शॉप होतं, काय त्याचं होम वर्ण काहीतरी नाव होतं, तर तिथे खूप सुंदर सुंदर घरातल्या ऑर्गनायझेशनच्या वस्तू होत्या, फ्लावर्स होते, फ्लावर पॉट होते, क्रॉकरीज होत्या. तर तिथे मी थोडंसं शूट घेतले, कारण की मला बऱ्याचशा गोष्टी तिथल्या आवडल्या, तर तेच मी तुमच्यासोबत या व्हिडिओद्वारे शेअर करते.
मॉल वगैरे फिरून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी जायला निघालो. घरी जाता जाता फार उशीर झाला होता आणि मग यांनी आम्हाला छानच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेलं. याचं कारण एक असं होतं की 26 डिसेंबरला माझ्या मिस्टरांचा बड्डे होता. त्यावेळेला मी नुकतीच ऑपरेशन होऊन घरी आले होते त्याच दिवशी, म्हणून बड्डे सेलिब्रेट करता आला नाही, मला त्यांना कुठलं गिफ्टसुद्धा देता आला नाही, प्लस ऑपरेशन झालं होतं त्यामुळे 31 डिसेंबरसुद्धा मला सेलिब्रेट करता आला नाही, काहीच नाही केलं. त्यामुळे मग म्हटलं चला या संडेला आम्ही बाहेर जायचा प्लॅन बनवलाच होता, तर असा दिवसभराचा संडे आम्ही सेलिब्रेट केला, यांचा बड्डेसुद्धा सेलिब्रेट केला, छानसा असा संडे गेलेला आहे आणि यांनी आम्हाला छानशी अशी ट्रीट दिली जेवणा ची. बस असाच संडे आम्ही एन्जॉय केला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.